सर्वांना नमस्कार। शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा एका नवीन शैक्षणिक विषयासह एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत। आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा NMMS आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे कृपया व्हिडिओमध्ये स्किप करू नये, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती। त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। तुर्तास आपण जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शैक्षणिक दीपस्तंभ या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओबाबत थेट नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रकटन दिनांक 19 जून 2022 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना NMMS परीक्षेची ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद https://www.msce.pune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर भरण्याच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आपण पाहूया वेळापत्रकामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे। अनुक्रमांक 1 तपशील, पूर्वीची दिनांक आणि सुधारित दिनांक, शुल्क, शाळा संलग्नता शुल्क। क्रमांक 1 ऑनलाईन नियमित आवेदनपत्र भरणे, यापूर्वीची जी तारीख होती ती म्हणजे 6 एप्रिल 2022 ते 26 एप्रिल 2022 हा कालावधी देण्यात आलेला होता, मात्र त्यात आता बदल करून 6 एप्रिल 2022 ते 1 मे 2022 पर्यंत 100 रुपये शुल्क भरून नियमित आवेदनपत्र शाळांना भरता येणार आहेत। क्रमांक 2 ऑनलाईन विलंब आवेदनपत्रे भरण्यासाठी पूर्वीची दिनांक होती 27 एप्रिल 2022 ते 1 मे 2022, आता सुधारित दिनांक आहे 2 मे 2022 ते 6 मे 2022, यासाठी शुल्क लागणार आहे 200 रुपये। शाळा संलग्नता शुल्क जी आहे ती 200 रुपये प्रति संस्था प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी असणार आहे। क्रमांक 3 ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्रे भरणे, त्याबरोबरच ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्र भरणे ज्या शाळा संस्था ज्यासाठी जबाबदार असणार आहे त्यासाठी जी मुदत दिलेली आहे ती म्हणजे 2 मे 2022 ते 6 मे 2022 पर्यंत। ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्रे भरणे लागू राहणार नाही या संदर्भात असे हे परिपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त श्रीमती शैलजा दराडे यांनी काढलेलं आहे दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी। तर शाळा तर सर्व शाळांना आम्ही विनंती करत आहोत दिलेल्या सुधारित वेळापत्रकाचा फायदा घेऊन आपल्या विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र आपण वेळेत भरावेत ही सर्वांना विनंती। धन्यवाद। अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ। तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।